की आपण इतरांना सुख देऊ ते आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे परत येणार आहे, हा हे सिद्धांत झाला. पण ह्याचा अर्थ एखादा माणूस तुमच्याशी खूपच वाईट वागत असेल तर त्याला आपण सुख देणं शक्य नाही, मग त्याच्यामधून लांब राहू आपण. म्हणून मी नेहमी तीन गोष्टी सांगतो, अवॉइड, ॲडजस्ट आणि ॲक्सेप्ट. तुम्हाला जर परिस्थिती अशी असेल की तुम्ही अवॉइड करू शकता त्या माणसाला तर बेटर टू अवॉइड. पण कधी कधी काय असतं, आपल्या जवळची माणसं असतं आपण अवॉइड करू शकत नाही, मग अशा वेळेला ॲडजस्ट, त्याच्याशी आपण ॲडजस्ट करायला शिकायचं. त्याच्याबद्दल शुभचिंतन चालू, चिंतन म्हणतं वागणं म्हणत नाही, वागणं आपण लांबच ठेवायचं त्याला, पण चिंतन तरी चांगलं करायला सुरुवात करायची. ह्या चिंतनाने ते चिंतन त्याच्यापर्यंत पोचतं, आपले विचार त्याच्यापर्यंत पोचतात आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला लागतात आणि हळूहळू तुमचा जो दुरावा कमी कमी होत तुम्ही चांगले मित्र होऊ शकतात, मैत्रीण होऊ शकते. तर हे करणं चांगलं की कायम दुरावा वाढवत ठेवणं चांगलं हे आपण ठरवायचं.